नमस्कार मी नितीन आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. वांग मराठवाडी मध्यम प्रकल्पाच्या कामाला गती आली असून यावर्षी धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठा करण्याचा पाटबंधारे विभागाचा प्रयत्न सुरू आहे. गेली अनेक वर्षे संघर्षात असलेले मराठवाडी धरण सध्या अंतिम टप्प्यात आले असून गेल्या 4 वर्षापासून KJ जाधव कंपनीने कामाला गती दिली आहे. सध्या धरणाच्या सांडव्याचे काम गतीने सुरू असून पिचिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. धरणस्थळी मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री असून 150 कामगार दिवसरात्र धरणावर कार्यरत आहेत. पाटबंधारे विभाग आणि KJ युनिट कंस्ट्रक्शन यांच्या माध्यमातून धरणाचे काम गतीने सुरू असून बांधकाम विभाग व ठेकेदार कंपनीचे अभियंता धरणाच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे, उपकार्यकारी अभियंता नईम सुतार, महादेव कारंडे, प्रकल्प व्यवस्थापक संदीप मोरे यांच्या प्रयत्नामुळे धरणाच्या कामाला गती आली आहे. ठेकेदार कंपनीने वारंवार धरणाच्या बांधकामासाठी वाळूची मागणी करून देखील प्रशासनानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं तरीसुद्धा ठेकेदार कंपनीने दुप्पट किमतीने बाहेरून वाळूची उपलब्धता करून धरणाचे काम चालू ठेवले होते. त्यात कंपनीला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला. शिवाय शासनाने धरणग्रस्तांच्या शिल्लक असलेल्या मागण्या पूर्ण केल्या नसल्याने धरणग्रस्त धरणाचे काम बंद पाडत असत, त्यामुळे भुर्दंड कंपनीला सोसावा लागत आहे. येत्या वर्षात धरणाचे काम संपवण्याचा आमचा प्रयत्न असून त्यादृष्टीने कामाला गती दिली आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धरणाचे काम दर्जेदार होत असल्याची प्रतिक्रिया प्रकल्प व्यवस्थापक संदीप मोरे यांनी दिली. वांग मध्यम प्रकल्प मराठवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा या प्रकल्पाचे काम ह्या वर्षी अंतिम टप्प्यात आले असून KJ इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे, युनिडिएशन कंपनी मुंबई यांचे मार्फत या कामाची 2021 पर्यंत अंतिम काम पूर्ण करण्याचा उद्देश असून ह्या संदर्भामध्ये KJ इन्फ्राचे CMD श्री KJ जाधव साहेब, पाटबंधारे विभागाचे श्री मिसाळ साहेब, कार्यकारी अभियंता श्री सुरेन हिरे साहेब यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे हे काम अंतिम टप्प्यात आले असून सद्यस्थितीमध्ये 150 ते 200 कामगार प्रकल्पस्थळावरती अहोरात्र राबत आहेत आणि सर्व यंत्रसामुग्री कंपनीची सर्व यंत्रसामुग्री प्रकल्पस्थळावरती जोमाने काम करत आहे. तरी कंपनीचा आणि पाटबंधारे विभागाचा कसल्याही परिस्थितीमध्ये 2021 पर्यंत काम पूर्ण करण्याचा मानस आहे. वांग मराठवाडी धरणामध्ये 2.73 TMC पाणी साठा होणार असून धरणाचे काम येत्या वर्षात पूर्णत्वाकडे जात आहे. त्यामुळे 6,200 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून पाटण व कराड तालुक्यातील 47 गावांना याचा लाभ होणार आहे. वायझेड इंडिया TV साठी व्हिडिओ एडिटर नितीन ढापरेसह बाळासाहेब रोडे, ढेबेवाडी, पाटण. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया TV ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.